कशी आम्ही आमचे मत जे असं की सरकारपर्यंत वरपाचो प्रयत्न करता. शेवटी सरकारचा निर्णय सरकारान घेऊक जाय. म्हणजे सरकारान समजा जर परवानगी दिला न्हू सनपना करता, म्हणजे रेव्हेन्यू मेळपाक जाय म्हणून परवानगी दिला असलेली. आमची मागणी ही असा की सनपनान ईडीएम सारखे जे इलेक्ट्रॉनिक ट्रान्स म्युझिक असे जे वाजयले वयता हेतूतल्यान बरेच युवक जे असा ते थंयसर आकर्षित जाता आणि थंयसर जे नाचता करता पण ती संस्कृती आमची गोयची अजिबात न्हू. तर गोयच्या संस्कृतीचे जतन जावचे, गोयची संस्कृती जी असा ती प्रमोट जावची आणि सनपनच्या माध्यमातल्या पाश्चात्य संस्कृती जी प्रमोट केली वयता एका विरोध म्हणून आम्ही हांगा जमलेले आहेत. आम्ही जे हांगा आयले पळय आमकां खबर आसा की गोवा इज अ टुरिझम स्पॉट म्हणून, पण टुरिझम जर आम्ही प्रमोट करतले जाल्यार गोयची संस्कृती आसा न्ही. हेच्या पयली सुद्धा पर्यटन मंत्र्यान असे म्हटलेले की आताच ह्या वेळार आम्ही सनपन दोरपाचे ना, तर ह्या वेळार आमचं गोयचं ओन फेस्टिवल असतलो म्हणून. जाल्यार मागीर त्या मताचेर अजून पर्यंत सरकार ठाम कित्याक रावंक ना? जर सरकाराक दिसता की आपलो ओन फेस्टिवल आम्ही तयार करपाक शकता, आमची ओन संस्कृती जी आसा ती आम्ही प्रमोट करपाक शकता टुरिझमच्या नावाचेर, जाल्यार सरकारान अवश्य करपाक जाय ते गोष्टी न्हू. सनपनाकडे आता सरकारान मागणी केलेली आसा की 28, 29, 30 हे 3 दीस जे सनपनाचे आसात, तर हांगा आमकां गोवन विलेजा करता एक प्लॅटफॉर्म त्यांच्यानी निर्माण करून दिवचं म्हणून. अरे आम्ही आमची स्वतःचे फेस्टिवल तयार करूया, आम्ही सनपनाकडे कित्याक वचूया असे आमचे मत असं. त्याकरता आता विविध संघटना ज्यो आसा त्यो कार्य करता की आमचे युवक जे आसा ते युवकांमधी जागृती जावपाक जाई की बाबा आपली संस्कृतीचे जतन तुम्ही करा, आपल्या परंपरेचे जतन तुम्ही करा, असे म्हणून जी जागृती जी आसा मोठ्या प्रमाणात चाललेली आसा.